नमस्कार। टिळक नगर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लोकमान्य गुरुकुल। इयत्ता दुसरी, विषय इतिहास। मी सौ सुलोचना गोरे चौधरी। मुलांनो, मागील पाठात आपण ध्रुव बाळाची गोष्ट पाहिली। आज आपण गोष्ट क्रमांक 2, न्यायी शिवी राजा ही गोष्ट पाहणार आहोत। फार वर्षापूर्वी शिवी नावाचा एक राजा होता। तो फार दयाळू होता व न्यायी पण होता। एकदा एक कबूतर उडत उडत आले आणि शिबी राजाच्या मांडीवर बसले। ते भीतीने थरथर कापत होते। शिबीराजाने त्याला प्रेमाने जवळ घेतले। तेवढ्यात तेथे एक ससाना उडत उडत आला। तो शिबीराजाला म्हणाला, महाराज, माझे कबूतर मला परत द्या। शिबीराजा म्हणाले, हे कबूतर माझ्या आश्रयाला आले आहे। ते मी तुला दिले तर तू त्याला मारून टाकशील आणि त्यामुळे मला पाप लागेल। ससाना म्हणाला, मला फार भूक लागली आहे। हे कबूतर माझे अन्न आहे। राजा म्हणाले, तू दुसरे कोणतेही अन्न माग, मी देईन। ससाना म्हणाला, ठीक आहे, त्या कबूतराच्या वजना इतके मांस तुमच्या शरीरातून कापून मला द्या। राजाने ते कबूल केले। तराजूचा एका पारड्यात कबूतराला ठेवले व आणि दुसऱ्या पारड्यात स्वतःच्या मांडीतील थोडे मांस कापून दुसऱ्या पारड्यात ठेवले। पण केवढे आश्चर्य, कितीही मांस कापून टाकले तरी कबूतराचे पारडे जडच राहिले। मग शिबी राजा स्वतःच दुसऱ्या पाडात बसू लागला। ते पाहून ससाना आणि कबूतर दोघेही आश्चर्यचकित झाले व ससाना व कबूतर दोघेही आपल्या खऱ्या रूपात प्रगट झाले। अग्निदेवाने कबूतराचे तर ससानाने इंद्रदेवाचे रूप घेतले होते। दोघांनी आपली खोटी रूपे टाकून दिली व खऱ्या रूपात शिबी राजासमोर येऊन उभे राहिले। दोघांनी शिबी राजाला आशीर्वाद दिला आणि ते म्हणाले, राजा, आम्ही तुझी परीक्षा घेण्यासाठी आलो होतो। तू खरोखरच दयाळू आणि न्यायी आहेस। नवीन गोष्टीसह पुन्हा